नमस्कार मित्रांनो, नेहमी उद्भवणारा प्रश्न सोरायसिस संसर्गजन्य आहे का? याचं कारण असं आहे की सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. त्वचा रोग असल्यावर त्याच्यामध्ये त्वचेवर मोठ्या जखमा निर्माण होतात, त्याच्यात खाज येते आणि त्याच्यातून मृतपेशी पडत असतात. आणि दिसायला हा त्वचा रोग असल्यामुळे बऱ्याच वेळेला हा रोग एखाद्या फंगल इन्फेक्शनसारखा दिसायला असतो. त्यामुळे लोकांना नेहमी शंका असते की हा आजार इतर त्वचा रोगासारखा लोकांना संसर्ग होईल का. पण सोरायसिस या आजारामध्ये फक्त त्वचेच्या नॉर्मल पेशी प्रमाणापेक्षा जास्त निर्माण होतात आणि त्या साध्या नॉर्मल पेशी आहेत इतर लोकांसारख्या, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस किंवा बॅक्टेरिया नाही. त्यामुळे हा आजार एका सोरायसिस रुग्णापासून दुसऱ्या सोरायसिस किंवा दुसऱ्या नॉर्मल रुग्णाला होऊ शकत नाही. म्हणून सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही. धन्यवाद.